नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये. मी सपना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इयत्ता सातवी विषय मराठीचा घटक चाचणी क्रमांक 2 पेपर बघतोय. या प्रश्नपत्रिकेसाठी 20 गुण आहेत आणि हा सराव पेपर म्हणून बघा, कारण याचा तुम्ही अभ्यास करा आधी धड्याचा आणि मग हा पेपर सोडवायला घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमचा सराव कुठपर्यंत झालाय. प्रश्न पहिला, अ आकृती पूर्ण करा. एक, पाठात आलेल्या साहित्यिकांची नावं लिहायची आहे. एकूण चार साहित्यिकांची ते नावं लिहायची. शेख मोहम्मद यांची सुवैशिष्ट लिहायची प्रत्येकी 4. 3, पाण्याचे मोल जाणणारा किंवा यांची गुलामी करू नये. आधी 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. ब, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट, तर या प्रश्नासाठी 3 मार्क आहेत. नजर रोखणे, हसू ओठावर असणे, कवेत अंबर येणे, पाय जमिनीवर असणे, तर याच्यामध्ये याचा अर्थ बघा. वास्तवाचे भान ठेवणे, निर्भयपणे पाहणे, आनंद होणे, अशक्य गोष्ट शक्य करणे, तर इथे उत्तर लिहायचे आहे, जोड्या लावायच्या. प्रश्न दुसरा, अ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2, कोळी नीला बिळाचे संरक्षण सोडून का जाता येत नाही. 2, आई श्रुतीवर का रागवली. आणि 3, निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवीने का म्हटले आहे. याला प्रत्येकी 4 गुण आहेत. सो प्रत्येक प्रश्नाला आपल्या इथे 2-2 गुण असणार आहेत आणि कोणतेही 2 सोडवायचे. ब, समानार्थी शब्द लिहा. अंबर, मार्ग, 2 गुण आहेत या प्रश्नाला. आयुष्य आणि आव्हान यांचे समानार्थी शब्द लिहायचे, म्हणजे सारखे अर्थ हे शब्द. प्रश्न 3 आहे, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. फक्त 3, हे का धरणे, नजर रोखणे, त्याग करणे आणि झडप घालणे, फक्त अर्थ लिहायचा आहे. ब, पुढील शब्द अचूक लिहा. निसर्ग आणि इथे निसर्ग आणि दृष्टिकोन, तर अचूक शब्द लिहायचे, शुद्ध करून लिहायचे, 1 गुण आहे त्याला. क, दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण तयार करा, फक्त 2. सर्वत्र परिस्थिती समान असते आणि एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात पडणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. जसं की कुठल्या गोष्टीचा अतिरेक वाईट असतो त्याला आपण मराठीत अति तेथे माती असं म्हणतो. किंवा एका संकटातून बचावणे, दुसऱ्या संकटात पडणे, आगीतून उठला आणि फुफाट्यात पडला, असं सर्वत्र परिस्थिती समान असते. सो अशा अर्थाची म्हण कोणती आहे ते तुम्ही लिहायचे, म्हण तयार करायची आहे. याला 2 गुण आहेत, फक्त 2 लिहायचे आहेत. सो तुम्ही करू शकता, हे प्रश्न सगळे सोडवू शकता जर तुम्ही अभ्यास केला असला तर. छान अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्र मैत्रिणींना आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका किंवा धडा किंवा कोणती कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.